अमोल मिटकर यांची मनोरुग्णालयात नोंद करण्यात आली. अमोल मिटकर यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं म्हणत काँग्रेसनं अमोल मिटकर यांना डिवचलंय. तर अकोल्यात अमोल मिटकर यांची मनोरुग्णालयात नोंद करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरांच्या नावाची नोंद ही मनोरुग्णालयात केल्याची माहिती आहे. तर मिटकरी हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही नोंद केली आहे. तर मिटकर यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोलाही काँग्रेसनं लगावलाय. साहेब काय परिस्थिती आहे की आपण का बरं असे वागताय? आमदारांनी ज्या पद्धतीने मला उत्तरे दिली त्याच्यावरून मला पुरेपूर खात्री बसली की साहेबांचं कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि एक अकोलेकर म्हणून कुठेतरी मला माझ्या आमदाराप्रती प्रेम आपुलकी होती आणि त्यांना आता त्यांनी सांगितलं की मला विकासाच्या मुद्द्यावर काम करायचं आहे. म्हणून काल आम्ही अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तिरुख यांची भेट घेऊन त्यांचा त्या ठिकाणी नंबर लावला. आता डॉक्टर साहेब म्हणणे यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आता आमदार साहेब अकोल्यात आल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि उपचार घ्यावा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.